तब्बल 52 तास उलटून गेल्यानंतर ही आयकर विभागाची चौकशी सुरूच आहे. शहरातल्या डॉक्टर अनुपम शहा, डॉक्टर गुरुनाथ परळे आणि डॉक्टर विजय राघोजी यांच्या हॉस्पिटलमध्ये आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसल्या. त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील बिपिन पटेल आणि मेहुल पटेल यांच्याशी संबंधित मेहुल कन्स्ट्रक्शन आणि अश्विनी हॉस्पिटलच्या कार्यालयांमध्ये सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी तपास करतायत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या तपासाची सुई आता वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्रानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे वळणार आहे, त्यामुळे सोलापुरातल्या सोने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. 52 तास ओलांडले आणि तरी सुद्धा सोलापूरमधील आयकर विभागाचा तपास जो आहे तो सध्या सुरूच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या उभा आहे सोलापूरमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हॉस्पिटलच्या बाहेर. आज जवळपास 3रा दिवस उजाडतोय आणि तरी सुद्धा आयकर विभागाचं पथक जे आहे त्याचे जे अधिकारी आहेत ते या हॉस्पिटलच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांचा तपास जो आहे तो सुरू आहे. सूत्रांकडून आपल्याला अशीही माहिती मिळते आहे की काल डॉक्टर गुरुनाथ परळे यांना आयकर विभागाचे काही अधिकारी जे आहेत ते जवळच्याच असणाऱ्या ICICI बँकेत घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचे 2 लॉकर्स जे आहेत ते सील करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर काही पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत. बाजूलाच आयकर विभागाची जी वाहनं आहेत ती सुद्धा आपण बघू शकता. आयकर विभागाची जी वाहनं आहेत ती आलेली आहेत. त्यात एका आयकर विभागाच्या वाहनावरती आपण बघितलं होतं की कृषी अभ्यासाचे शिबिरार्थी म्हणून फलक लावण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये 24 ते 30 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला होता. त्यामुळे आता कुठेतरी अशी पण शंका यायला लागली की हा जो तपास आहे तो येत्या 30 तारखेपर्यंत चालणार नाहीये का. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आयकर विभागाने तपास सुरू केल्यानंतर आता आयकर विभागाची ही जी सुई आहे ती सोलापुरातील सोने चांदी व्यापाऱ्यांकडे वळणार अशी सुद्धा चर्चा सध्या सोलापूरमध्ये सुरू आहे. त्यामुळं मागच्या 3 दिवसापासून आयकर विभागाची सुरू असणाऱ्या तपासणीमध्ये नेमकं काय गव्हाड हाती लागणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. विश्वभूषण लिमये, सॅम टीव्ही न्यूज, सोलापूर.